लोकल समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चाला संगमनेर शहरात सुरुवात झालेली आहे. आताच संगमनेर नगरपालिकेच्या प्रवेशद्वारापासून हा मोर्चा सुरू झालेला आहे आणि पूर्ण शहरातून हा मोर्चा संगमनेर शहरातून प्राणकारणावर भडकणार आहे. एकूणच जर पाहिलं तर राज्यात वाढलेल्या लवज्याच्या घटना असतील, काही दिवसांपूर्वी संगमनेर शहरात झालेला दोन गटातील वाद असेल, या सगळ्या पार्श्वभूमीवर या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्व पक्षीय कार्यकर्ते सर्व पक्षीय नेते या मोर्चात सहभागी झालेले आहेत आणि एकूणच जर पाहिलं तर एक मोठा जनसमुदाय या मोर्चात दिसून येतोय. महिला सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आहेत. भगव्या टोप्या घालून हातात फलक घेऊन हे सगळे मोर्चा काढते. भगवा मोर्चा असं या मोर्चाला नाव देण्यात आलेलं आहे आणि एक भगवमय वातावरण सध्या संगमनेर शहरात दिसून येते. केवळ संगमनेरच नव्हे तर संगमनेर तालुक्यातील आजूबाजूच्या 50 ते 60 गावातील जनता सुद्धा या मोर्चात सहभागी झालेली आहे. आता या मोर्चा आजच्या सुरुवात झालेली आहे आणि पुढच्या काही वेळानंतर हा मोर्चा संगमनेर प्रधान कार्यालय धडकेल आणि त्या ठिकाणी निवेदन देण्यात येईल. मित्रोदा एबीपी माझा संगमनेर. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.